मनपूर्वक स्वागत. एक चांगला कलावंत बनण्याचं माझं ध्येय आहे, जे तुम्हालाही माहिती आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाचं काही ना काहीतरी ध्येय तर असणारच की नाही का? नाही 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 नाही, काहीच बोलू नका. माझ्या लक्षात आलं आहे की तुमच्या लक्षात आलं आहे आजच्या एपिसोडचा विषय काय आहे ते. बरोबर, आजच्या एपिसोडचा विषय आहे ध्येय. बघूया. आदित्य, ए बाळा, राजा खिडक्या बंद केल्यास का? काय अगं, खिडक्या बंद करण्यासाठी एवढी घाई कसला तुला? अरे गधड्या, ए 7 वाजत आले, जा आदित्य, खिडक्या लाव, जा कारड्या, जा. अगं 7 काय, 7 रोजच वाजतात, त्यात काय एवढं मोठं? हो रोज वाजतात, पण त्याच्यानंतर ज्या घटना घडतात ना त्या भोगायला मी एकटी असते. आपण 7-7 नसतो. तू जातोस बाहेर उंडा राहायला. जा ना बाबा, जा ना, त्या गधड्या खिडक्या लाव, जा. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे डासांसाठी म्हणतेस काय तू? डास गेले खड्ड्यात. अरे 20,000 रुपये खर्च करून तुझ्या बापसाकडून मी तिकडे साऊंड प्रूफ काचा बसवून घेतले, ते काय उगाच नाही, पाया पडते तुझ्या. जा आधी खिडक्या बंद कर, जा. अगं पण खिडक्या बंद करण्यासाठी एवढी घाई कसली? कारण नाही ना, अशा खिडक्या पण नाही बंद केल्या ना तर अख्खा खानदान बहिरं होईल, माझं बहिरं. आणि मग तुला कोण मुलगी देणार आहे? या बहिरोबाला कोण लग्न करणार आहे तुझ्याशी? अगं आपल्याला काय, आपल्याला कोणीही मुलगी मिळेल? बाबांना नाही का तू मिळालीस? अरे कार्ट्या उलट उत्तर देतोय. हे स्वीटहार्ट, कम ऑन. अगं तू अशी बसलीस काय? अगं सोनं 7 वाजायला आले, 7 वाजल्यानंतर आपल्याला बाहेर जायचं असतं ना. कम ऑन मूव. डार्लिंग, आपलं लग्न झालंय ना? हो ना. हनीमून सुद्धा झालाय. हो ना. शॉपिंग झालंय, देवळं झाली आहेत, नातेवाईक सुद्धा झाले. हो ना. मग तू मला असं रोज रोज संध्याकाळी 7 वाजता असं बाहेर का काढतोस नेहमी? तर तुला कसं सांगू ग, सोनं 7 नंतर इथं थांबणं गैर आहे ग. डार्लिंग, यू आर अनरोमॅन्टिक. अरे ते गरजेचं आहे. नाही ग सोना, मी समजू शकतो तुझ्या भावना, पण तरीही ते गैर आहे ग. किती और असे केस रे तू, ते गरजेचं आहे, 7 नंतरच थांबायचं असतं. अगं गैर आहे ग. अतिशय अतिशय. अगं मी काय झालं? अतिशय. अगं उभे राह इकडे, चल चल निघूया. कुठे जायचंय? कुठे जायचं काय विचारते? सिनेमा नाही, 7 वाजले. अरे मग अटकाला 7:30 आहे. अगं असं काय करतेस तुला? प्रथम निघ निघ निघ, कपडे बदलून येते. कपडे वगैरे नको बदलू ग, चल निघ. आता निघूया. चल कुठे जायचं माहिती नाही का? 7 वाजता तुला माहिती नाही काय होत ते? काय होत 7 वाजता? अगं असं काय करतेस तू? तू निघूया. 1 वाजून काय 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 तुला मला जिवंत बघायचं आहे की नाही? हो का नाही? तुला ही टिकली काढून टाकायची आहे का? नवीन पाकिट आणलंय का? अगं नाही ग, तुला मला नेलेलं बघायचंय का? नाही म्हणजे तेवढं काय आता वाटत नाही बघावस. मग आता ते वाटणार आहे जर 7 नंतर तू इथे थांबलीस तर. मला एक सांगणार का? काय काय आहे 7 वाजता? बघ हॉरर शो आहे. अगं नाही का, हे बघ तू मला सांग. 1 वाजल्यानंतर 2 वाजता. हो. 2 वाजल्यानंतर 3 वाजता. 3 वाजल्यानंतर 4 वाजता. 4 वाजल्यानंतर 5 वाजता. 5 वाजल्यानंतर 6 वाजता. आणि 6 वाजल्यानंतर 7 वाजता. आणि 7 वाजल्यानंतर काय होतं तुला माहिती नाही का? तेरे ननो तेरे ननो ओ ओ ओ माटा माटा गो माटा माटा गो माटा माटा गो वंदडो वंदावा वंदडो मुंदकडे मंदरी कानल्ले नासरंबो 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 नामिटळ दुंबा दोरिंदंबो नोतडळ दुंबा दगड 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 दा मुंदी मुंदी नी ना इल्ल रे ओ मुट्टी ने रे इंदरा आई 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 नको आई मला आई माहिती नव्हतं मी एवढा मोठा अपराध करतोय. आई आई हवं तर कान पकड, तुम्ही उद्यापासून असा अपराध मी करणार नाही. आई अरे उद्याच जाऊ दे, आता आज कानाचे पडदे फाटलेत ते आता पकडून काय फायदा सांग मला. मग ठीक आहे, मग उद्यापासून ना मी पण गाणं शिकीन. गाणं गाणं जाऊ दे,
गाण्याचा ग जरी या घरात उच्चारला गेला ना तरी ही मदर नुसती मदर राहणार नाही, माझी मदर इंडिया होईल. तरी मी तुला सांगितलं होतं सोना की सात नंतर इथं आपण नाही थांबायचं, बाहेर जायचं, पण नाही ऐकलंच माझं. थांबली तिथे सात पर्यंत, सांगत होतो सात नंतर इथं थांबणं गैर आहे. आता भोग आपल्या कर्माची फळ. कधी सांगितलं सात नंतर इथे थांबू नकोस, लग्नानंतर. आधी सांगितलं असत असतात. आता कर्माची फळ मी नाही भोगणार, तू भोगायची. काय करतोय? चाललो. अहो नाही नाही नाही, कशाला पण आपल्याकडे संपलेला असेल तर माझी शपथ आहे तुम्हाला, आपल्या मुलांसाठी तरी तुम्ही काही करायला पाहिजे. नाही नाही मंडळी, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक जण उराशी एक ध्येय बाळगून जगत असतो. मग तो कुणीही असो, अगदी सर्वसामान्य माणूस असो, चोर असो, शिपाई असो, कुणीही असो, प्रत्येकाचं काही ना काहीतरी ध्येय असतं. कुठल्याच क्षेत्रातल्या माणसाला ध्येय नाही असं नाही. मग आपले मंत्री महोदय, ते तरी कसे यातून चुकतील? त्यांचं काय ध्येय आहे ते आपण बघूया. मला काय वाटतं जाधव कशाला बोललो काय कळत नाही साहेबांनी. पण काहीतरी महत्व नाही, आता निवडणुका डिक्लेअर झाल्यात म्हटल्यावर काहीतरी महत्वाचं काम असणार, त्याच्याशिवाय साहेब बोलवणार आहेत का? साहेब साहेब अगदी तातडीने मीटिंग बोलावलीत. सातपुते, तुम्ही आमच्या पक्षाचे प्रचार प्रमुख आहात. विधानसभेचे उमेदवार म्हणून पक्षाने आम्हाला पुन्हा तिकीट दिले. दिलं म्हणजे साहेब दुसरा कोणी लायकीचा उमेदवार आहे का? आमची लायकी काढू नका, खरं काय ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्या आम्हाला प्रचंड बहुमतानं निवडून यायला हवं आणि आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळावं ही आमची इच्छा आहे आणि हेच आमचं ध्येय आहे. साहेब डायरेक्ट मुख्यमंत्रीपद म्हणजे हे? सातपुते काय घेऊन बसलाय तुम्ही? अहो मी सुखाच बसलोय. हे बघा, हे सातपुते आम्हाला सिनियर. आम्ही जेव्हा पाकिटमारी करत होतो तेव्हा तेव्हा हे रिक्षातून दारू पोचवायचे. तरी सातपुते हवालदार दिसलं की रिक्षात लपून बसतात. एखादा माणूस त्या अड्ड्याचा मालक झाला असता. पण यांची ध्येयच वेगळी आहेत. वेगळी ध्येय म्हणजे साहेब? अर्धी दारू विकायचे आणि अर्धी दारू स्वतः रिचवायचे. तेव्हा हे इथेच राहील. पण एक लक्षात ठेवा साहेब, आम्हाला मुख्यमंत्री पद मिळालंच पाहिजे. त्यासाठी आम्ही पाण्यासारखा पैसा ओतायला तयार आहोत. प्रत्येक उमेदवाराला विकत घ्या, त्याला मंत्रीपद हवं असेल तर ते द्या, काय हवं नको असेल ते विचारा, पण कुणाचीही तक्रार येता कामा नये. अहो साहेब, पण एखादा सरळ साधा माणूस भेटला तर त्याची पालखीतून मिरवणूक काढा. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे. साहेब पैशाचं काय? या बॅगेमध्ये 10 लाख रुपये आहेत. आणखी लागले तर पाठवून दे. चला जाध, साहेब तर गेले, आता आपण आपल्या ध्येयाचं बघू. आपलं कुठलं ध्येय? आपलं एकच ध्येय, छम्मा छम्मा. प्रत्येक प्रियकराला एक प्रेयसी हवी हवीशी वाटते, त्याकरता तो जंग जंग पछाडतो आणि जेव्हा त्याला ती मिळते त्यानंतर तिला हवं हवं असं ते सगळं मिळवून देण्यात, तिला ज्यात सुख वाटतं ते मिळवून देण्यात आणि तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या ध्येयानं तो पुरता झपाटून जातो. पण हे झपाटले पण किती टिकतं आणि किती टिकत नाही हे आपण या प्रसंगात बघूयात. हाय. हाय. बस ना. संतोष, अरे मी ना मी तुलाच शोधत होते. काय झालं? मला शोधत होतीस? हो, मी तुला शोधत होते. कशासाठी? अरे आता मी येत होते ना तेव्हा ना साधारण एक 0 1 2 4 5 8
दहा असे गुंड लोक आले रे, असे एकदम माझ्या अंगावर धावून तर मी येऊ नाही, मी येऊ का तुझ्या बरोबर? हा म्हणजे मी असं नाही, माझ्या बरोबर यायची गरज नाहीये, म्हणजे माझ्या परीने मी त्यांना प्रसाद दिला. नाही मला एक सांग, ते गेले ते गेले पळून गेले. आराम खोळ कोण दाखव मला कोण कुठे ते गेले 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 पण मी तिकडे होते ना, तुम्ही अशी नुसते संतोष अशी म्हणाले ना तर ते घाबरून पळून गेले. काय सांगतेस काय? अरे म्हणजे 2 महिने मी जिम जॉईन नाही केलं तर माझ्या नावाचा धबधबा इतका क्या क्या क्या. हा ए पण मला एक सांग, असं तू जे काही बोलतेस किंवा जे काही कोणाला काही सांगते तुझी मेमरी कशी आहे मला सांग. म्हणजे तू कोणाला जर काही काही सांगितलेलं असेल, काही प्रॉमिसेस केलेले तुझं लक्षात राहतात ना? हो. म्हणजे मला एक सांग, मागे बघ तू असंच काहीतरी म्हणाले होतीस मला की तुला तुझ्या आयुष्यात असा सर्व गुण संपन्न पुरुषोत्तम. नाही शपथ, असं कोणी नाहीये माझ्या आयुष्यात. नाही नाही नाहीये नाहीये, मला माहितीये, नाहीये मला माहितीये, तो यायला हवा असा कोणतरी एक पुरुषोत्तम सर्व गुण संपन्न यायला हवा असं तू तुझं ध्येय मला तेव्हा बोलून दाखवलं होतंस. आठवतंय? आठवलं देवा. काय बस, तर त्यानुसार तुला माझ्यात काही बदल दिसत आहेत बघ. म्हणजे तू तरी मी विचार करते मला असं तू वेगळा असा वेगळा जबाबदार. तू नको बोलून दाखवस, तुला तू ओळखलंस ना. हो मग मला तुला सांगू दे आया. म्हणजे मी सगळं असं जे मनात असं दाबून ठेवलंय ना तसं मला तुला सांगायचं. बोल प्लीज ऐकशील? हो हो बोल ना बोल ना. हा तुला माहितीये मी स्वतःवर खूप मेहनत घेतो हल्ली. दिवसात 2 वेळा 2-2 तास जिम मध्ये जातो मी. असे रोज मी 400 बैठका. काय रे? नाही असं होतं मध्ये कधी कधी रोज 400 डिप्स. नाही हे गुळगुळीत आहे छटकलं त्यामुळे. मिरची पावडर नको नको राडा. रोज जवळजवळ हे म्हणा काय असं. वा हे या आता दुसऱ्या हातात. वा ओके. त्यामुळे कसं माझं शरीर असं दणकट झालंय. म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम नाही, मर्यादा पुरुषोत्तम नाही, सर्व गुण संपन्न पुरुषासाठी जे लागतं ते सगळं मी माझ्या तसं ओतप्रत असं दिसत. म्हणजे कळतंय ना तुला? मला कळतं. म्हणजे मला असं वाटतंय वेगळं असं, म्हणजे मला जाणवतोय तुझ्यातला फरक, यु नो बदल, यु नो जाणवतोय ना. जाणवतोय जाणवतोय. म्हणजे तुला आणि काय काय पण तू हे एवढं सगळं करताना तुझा आहार कसं काय मेंटेन, यु नो म्हणजे असं आहार सांगतो ना तुला त्याच्यावर पण. मी दिवसात 3 ड्रिंक करतो. मिल्क ड्रिंकिंग म्हणजे सकाळी एकदा हॉर्लिक्स टाकून, संध्याकाळी एकदा बॉर्नव्हिटा, आणि रात्री झोपताना कच्चे अंडे फोडून इन. चांगलं असतं, पौष्टिक असतं, खूप छान असतं. आणि या सगळ्यात मी फिट राहायचं असं ठरवलंय. खर्च वगैरे याला फारसा होत नाही कारण मी आमच्या कंपनीतनं ती एक्झाम दिली आहे. रिटर्न टेस्ट दिली. पास झालो मी त्यात, पास झालो गंमत. आणि इन्क्रीमेंट 20,000 महिना. एखाद्या स्पर्धेत वगैरे उतरायचं नाही ठरवलंय? ठरवलं तुला सांगू फक्त त्या कुठली स्पर्धा असते? बॉडी बिल्डिंग, शरीर सौष्ठव. शरीर सौष्ठव त्या स्पर्धेचा नुसता जरी फॉर्म जरी भरला ना तरी मला पहिलं बक्षीस मिळेल माहितीये. ए प्लीज तू भर ना, तू भर फॉर्म. माझे ना बेस्ट विशेष तुझ्या बरोबर, तुला नक्की बक्षीस मिळेल संतोष. अजून एक सांगायचं राहिले मी, मला पट्टा मिळालाय शिक्षा झाली. हात नको सोडूस. मी कराटेचा क्लास जॉईन केला होता ना, ब्लॅक बेल्ट मिळालाय. लावून ठेव नको असं काय, पट्ट दाखवणार तुम्ही तुला. एक राहिलं काय बॉक्सिंग, यु नो आता करूया आपण. नाही म्हणजे ते तू शिकलास कि नाही? बॉक्सिंग बॉक्सिंग अरे नाही 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 येत ना. नाही मी तेही करीन पण सध्या मी फारसं त्याकडे लक्ष दिलं नाही कारण मला ते फार असं नाही. तू असं तू अशीच राहा, मी फार सिरियसली घेतलं नाही ते. शिकण्याची काही गरज नाही ग. लग्नानंतर लग्नानंतर आपल्या समोर एक बॉक्सर उभा असतो म्हणजे परिस्थिती परिस्थिती. तर हे सगळं मी लग्नानंतर शिकेन असं म्हणतोय. कसं वाटतंय तुला हे सगळं? म्हणजे ना मला आता असं काय बोल बोल बोल. म्हणजे ना मला असं वाटायला लागलंय की की म्हणजे माझ्या मनातला म्हणजे माझं माझं जे ध्येय होतं ना तो असा पुरुषोत्तम नटेश्वर असा सर्व गुण संपन्न असं मला असं तू तुझ्या दिसायला लागलाय. थँक गॉड. किती तू कसली असं का तू खरंच आडनावासारखी ए. तू मला सोडून नाही ना जाणार उभ्या आयुष्यात? मी तुला कधीच सोडून, हाच जन्म काय
तुम्ही प्रदक्षिणा घालताना त्या वडाला मी उलट्या घालीन. 14 जन्म मी तुझ्याबरोबर राहीन. ए नक्की ना. पिंपळाला पण घालीन मी फेऱ्या. आजपर्यंत मला असं वाटत होतं ना की काय की मी ज्याचा विचार करते जो माणूस माझ्या स्वप्नात येतो असा भक्कम आधार जो मी शोधते आयुष्यभर तो माझा पाठीराखा भाऊ तू. काय रे काय होतंय? तो माझा दादा तो म्हणजे मला असा भावासारखा तू. अरे माझ्या राखीच्या दोऱ्याची लाज राखशील ना भाऊ? मी जिला येशील ना माझ्याकडे मी ओवाळीन तुला. त्या वाटींची तुला शपथ आहे. त्या बहिणीची रक्षा करशील. अहो आपले पाटील सतत चिडचिड. त्यांच्या आयुष्यात काहीही ध्येय नव्हतं. पण अचानक एक दिवस त्यांना एक ध्येय सापडलं. आणि नाही त्या ध्येयाचं पुढे काय झालं हे तुम्हीच बघा ना. चला चिडवतात कारण तुम्ही चिडता. तुम्ही चिडलाच नाहीत मुळात तर ती तुम्हाला काय चिडवतील सांगा बघू. हो का? अगं मी जर चिडलो ना तर कशाला चिडवतील? वेडे कुठले. मी तुम्हाला याच्यावर उपाय सांगते. हत्ती रस्त्याने निघाला ना. अहो हत्ती म्हटलो मी. हा की ना कुत्रे घुमतातच. आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही ना आयुष्यात एक ध्येय पक्क करा की कुणी किती काही बोललं किती काही चिडवलं तरी आपण चिडायचं नाही. बरोबर आहे. खरं बोलतेस तू. कोणी किती चिडवलं तरी आपण चिडायचं नाही. पण असं नुसतं बोलून नाही हो चालणार. ध्येय पक्क करावं लागेल. ध्येय पक्क करतो मी. चिडणार नाही. आता हे सगळं देवाला स्मरून म्हणा बघू. परत आज जावं लागेल देवाला स्मरून. हा स्मरून. हे देवा परमेश्वरा मला कोणी कितीही चिडवू दे मी चिडणार नाही. आता कसे आता तुम्हाला 2 दिवसात रिझल्ट मिळेल बघा. परीक्षा संपल्यात की नाही? अरे बापरे ती मुलं अजून चिडवणार म्हणजे. पण तुम्ही का घाबरताय? तुम्ही आता ध्येय पक्क केलं ना. हा आता हे पिशवी घ्या. हे पैसे घ्या आणि बाजारात जाऊन कांदे बटाटे घेऊन या. ठीक आहे. हो म्हणून चालले लगेच. अहो किती आणू विचाराल की नाही वेळे कुठले. बाबा ध्येय ध्येय. हा किती आणाल? तू सांग. 1/2 किलो घेऊन या. बापरे एवढी मोठी पिशवी. ठीक आहे. तुला सांगतो धन्या सगळ्यात पाटलाला मी आता घेतलाय ना. हे पण सिद्ध्या सगळ्यात जास्त पाटलाला तूच घेतो. आता मी घेऊ. मला आलं की जरा सांगतो. आलं की जरा चिडवतो. मजा येते जरा. स्वागत करूया पाटील काकांचे. स्वागत करूया पाटील काकांचे. वा पोर सुधारलेत. वा ध्येय ध्येय. ए वेडा तुझे वडील. ए वेडा तुझे तीर्थरूप. ए वेडा तुझ्या आईचा नवरा. ए वेडा तुझ्या आजोबांचा मुलगा. ए वेडा तुझ्या आजोबांचा जावई. ए वेडा ए तुझा बाप तुझा बाप तुझा बाप. पाटील काका तुम्ही जसं न चिडायचं ध्येय घेतलं ना तसं आम्ही तुम्हाला चिडवायचं ध्येय घेतलंय. वीट बघितली वीट बघितली. हालताय बघितलं. हे बघितलं इथे पण हालत बघितलं. एक दोन तीन. माझा एक मित्र आहे. लहानपणापासून काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं त्याचं ध्येय आहे. पण मंडळी मी तुम्हाला सांगू का या ध्येयाच्या मागे धावण्यात काय काय वेळेस आपण आपलं नुकसानही करून घेतो. घण्या तुला माहित आहे लहानपणी आहे ना 15 ऑगस्ट 26 जानेवारी संचलन व्हायची दिल्लीला आणि टी व्हीवर दाखवायचे. मी ना ते संचलन बघायचो. हत्तींवरनं लहान लहान मुलांच्या मिरवणुका चालल्यात. त्यांनी शौर्य गाजवलेलं आहे. त्यांना शौर्य पदकं मिळाली आहेत. राष्ट्रपती पदकं मिळाली आहेत. मी ना त्या मुलांमध्ये स्वतःला पाहायचो घण्या. मी पण एखादं असं काहीतरी कोणाचा तरी जीव वाचवावा. कोणाला तरी असं बुडताना वाचवावं. कोणाची तरी आगीतनं सुटका करावी असं खूप वाटायचं. पण काही नाही होऊ शकलं. एकही ध्येय पूर्ण होऊ शकलं नाही माझं. माझं काही नाही होणार गाणे आयुष्यात. माझं एकही ध्येय पूर्ण नाही होणार आहे. हे बघ असं हताश बसून नाही होणार. येईल ना येईल. अरे आग 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 आग. अरे अरे गप्पा काय मारत असलाय? तिला आग लागली. चला आग लागली. आग लागली. यस आली संधी. आली कोणाचा तरी जीव वाचवायची संधी. आली माझं ध्येय पूर्ण होणार.
अरे मी वाचवलं. अरे अरे हे काय गण्या, त्यांना काय झालं? अरे सांग ना त्यांना. गण्या गण्या गण्या, एवढ्या लोकांना वाचवलं मी गण्या. माझं ध्येय पूर्ण झालं गण्या. अरे पण काही बोल नकोस, कळतंय तुझ्या भावना तुला आवरू येत नाहीयेत गण्या. अरे तू काही बोल नकोस. आता आता माझी हत्तीवर मिरवणूक, राष्ट्रपती पदक, राष्ट्रपती पुरस्कार गण्या गण्या गण्या. मी किती लोकांना, अरे तू काही बोल नकोस. नरेनाथ कांबळी कोण आहे? अरे कोण नरेनाथ कांबळी? बघा लगेच साहेब पण आले. साहेब सलाम ठोका मला. आता मीच ठोकतो तुला. नाही चल, तुला साहेबांनी बोलवलंय पोलीस स्टेशन मध्ये. अरे लगेच बातमी कळली पण गण्या, गण्या लगेच पोहोचली. साहेबांनी बोलवलंय. वा चला साहेब, साहेब तुला आता डायरेक्ट लॉकअप मध्ये बंद करतोस. तुझ्या सासरवाडीतच बंद करतो. सासरवाडी मध्ये लग्न पण मी लावणार तुझा. आता कस काय काय म्हणजे कसा दांडा बघितलं? सरकारी दांडा आहे याने चोपतो तुला. आता सरकारी ऑफिस किती नुकसान केलं माहितीये तुला? साहेब नुकसान नाही, मी 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 एकट्याने एकट्याने एक नाही, दोन नाही, तीन नाही, सहा सहा जणांचा जीव वाचवलाय. मी सहा जणांचा जीव. अरे ते सहा जण फायर ब्रिगेड वाले होते माहितीये तुला?